लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। हिंगोली विधानसभेचे माजी आमदार तथा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे अध्यक्ष भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते 19 फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंती दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण करण्यात आलेला आहे। या सुशोभीकरणासह छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी माहिती देणारे भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत। या भित्तीपत्रकांचं माजी आमदार गोरेगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। हिंगोली विधानसभेचे माजी आमदार तथा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे अध्यक्ष माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाईसह इतर साहित्याने सुशोभित करण्यात आलाय। या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित लावण्यात आलेल्या भित्तीपत्रकांचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी नगर परिषदचे मुख्य अधिकारी अरविंद मुंडे, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे, मनोज आखरे, कल्याण देशमुख, मनीष आखरे, शिवशंकर घुगे, पवन जाधव, स्वच्छता निरीक्षक बाळूभाऊ बांगर, अभियंता रविराज दरक, अभियंता वसंत पुतळे आदींची उपस्थिती होती। हो, आज कशाचं उद्घाटन? आज या ठिकाणी येत्या 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्यानिमित्ताने जी सजावट या ठिकाणी करायची होती त्या माध्यमातून या ठिकाणी जे खिडक्याच्या सारखं जे या ठिकाणी दिसत होतं त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी संभाजीराजे असतील, येसूबाई असतील, सईबाई असतील या सर्वांचे त्या ठिकाणी फोटो लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून ते चांगले या ठिकाणी सुशोभीकरण करण्याच्या माध्यमातून चांगलं दिसलं पाहिजे आणि लोकांनासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशावळीची माहिती झाली पाहिजे या दृष्टिकोनातून ते काम या ठिकाणी केलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आम्ही सार्वजनिक शिवजयंतीला हे साजरं करण्याकरता या ठिकाणी सांगितलं आहे आणि सार्वजनिक शिवजयंती या ठिकाणी एक नाविन्यपूर्ण ज्यांनी काम केलं म्हटलं तर अवघड ठरणार नाही। आपण जर समोर जर पाहिलं तर दरवर्षी फक्त आमचे फोटो त्या ठिकाणी दिसायचे, हां, आणि जाहिराती सगळ्या आमच्याच दिसायच्या, बाकी छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी माहितीच त्या ठिकाणी नसायची। एक चांगलं काम या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती मंडळाने या ठिकाणी केलं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पुतळा समितीचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं स्वागत करतो। एक चांगलं काम या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावरले ऐतिहासिक सगळ्या गोष्टी पोस्टरच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला, लोकांना पूर्ण माहिती देण्याचं काम या माध्यमातून त्यांनी केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी बालाजी गिरी, हिंगोली। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।